नमस्कार कसे सर्वजण आपली दिव्यांग टी व्ही मराठीवर स्वागत आज आपण पाहू मतदान करण्यासाठी सु सुट्टी देण्याबाबतचा शासन निर्णय लोकशाहीचा उत्सव सुरू झालेला आहे आपण सर्वांनी हिरहिरीनं मतदान करावं यासाठी ज्या मतदारसंघात ज्या दिवशी मतदान आहे त्या दिवशी त्या आस्थापनेवरील सर्व कर्मचारी कामगारांना सुट्टी देण्यात यावी असा शासन निर्णय निर्मित झालेला आहे चला तर हा शासन निर्णय पाहू हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसकरिता लोकसभा मतदारसंघातील मद्दा मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी देण्याबाबत महाराष्ट्र शासन उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभाग दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस संदर्भ एक मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांचे पत्र दिनांक तेवीस मार्च दोन हजार चोवीस दोन भारत निवडणूक आयोगा आयोगाचे प्रसिद्धीपत्रक दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस तीन भारत निवडणूक आयोगाचे पत्र दिनांक एकवीस मार्च दोन हजार तेवीस शासन परिपत्रक आपल्या देशाने लोकशाही पद्धती स्वीकारली असून अठरा वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदान करणे अपेक्षित आहे ही बाब लक्षात घेता लोकप्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे एकानच्या परिच्छेद एकशे छ पस्तीस बी नुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते दे मात्र गेल्या काही निवडणुकांमध्ये असे दिसून आले आहे की काही संस्था आस्थापना इतर त्यांच्या कामगारांना भरपगारी सुट्टी किंवा सवलत देत नाहीत त्यामुळे अनेक मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजनापासून वंचित राहावे लागते जे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे दोन भारत निवडणूक आयोगाने दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या प्रसिद्धीपत्रका द्वारे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसचा कार्यक्रम जाहीर केला आहे सदर निवडणुकीचे मतदान राज्यात परिशिष्ट एकमध्ये नमूद केल्याप्रमाणे दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस दिनांक सात मे दोन हजार चोवीस दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस व दिनांक वीस मे दोन हजार चोवीस अशा पाच टप्प्यात होणार आहे तसेच महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगतच्या जिल्ह्यामध्ये परिशिष्ट दोन मध्ये नमूद केल्याप्रमाणे निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्य रीतीने बजावता यावा यासाठी खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहेत एक राज्यात तसेच महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगतच्या भागातील निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार अधिकारी कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भर पगारी सुट्टी देण्यात यावी दोन सदर सुट्टी उद्योग ऊर्जा व कामगार विभागामार्फत येणाऱ्या सर्व आस्थापना कारखाने दुखाने इत्यादींना लागू राहील उदाहरणार्थ खाजगी कंपन्या यामधील आस्थापना सर्व दुकाने व इतर आस्थापना निवासी हॉटेल खाद्यग्रही अन्यग्रहे नाट्यग्रही व्यापार औद्योगिक उपक्रम किंवा इतर स्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या शॉपिंग सेंटर मॉल्स रिटेलर्स इतर तीन अपवादात्मक परिस्थितीत कामगार अधिकारी कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क का बजावण्यासाठी सुट्टीऐवजी हो केवळ दोन ते तीन तासाची सवलत देता येईल मात्र त्याबाबत त्यांनी संबंधित महानगरपालिका आयुक्त अथवा जिल्हाधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासाची सवलत मिळेल याची दक्षता मालकाने घेणे आवश्यक राहील चार व नमूद केल्यानुसार उद्योग ऊर्जा व कामगार विभागाचा अंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना कारखाने दुकाने इत्यादींच्या मालकांनी व्यवस्थापनाने वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी मतदानाकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य नसल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित आस्थापनाविरुद्ध कारवाई करण्यात येईल चार सदर परिपत्रक भारत निवडणूक आयोगाचे दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजीचे परिषदपत्रक आणि भारत निवडणूक आयोगाचे पत्र दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रानुसार अनुसरून निर्मित करण्यात येत आहे सदर शासनाने महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या साक्षीने काढण्यात येत आहे सोबत परिशिष्ट एक व दोन सर्व सन्माननीय महोदयांना परिशिष्ट एक मदनाशी टप्पे मदना दिनांक लोकसभा मतदारसंघाचे नाव पहिला टप्पा एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस नऊ रामटेक दहा नागपूर अकरा भंडारा गोंदिया बारा गडचिरोली चिमूर तेरा चंद्रपूर दुसरा टप्पा सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस पाच बुलढाणा सहा अकोला सात अमरावती आठ वर्धा चौदा यवतमाळ वाशिम पंधरा हिंगोली सोळा नांदेड सतरा परभणी तिसरा टप्पा सात मे दोन हजार चोवीस बत्तीस रायगड पस्तीस बारामती चाळीस उस्मानाबाद एकेचाळीस लातूर बेचाळीस सोलापूर त्रेचाळीस माडा चव्वेचाळीस सांगली पंचेचाळीस सातारा शेहेचाळीस रत्नागिरी सिंधुदुर्ग सत्तेचाळीस कोल्हापूर अठ्ठेचाळीस हातकणंग चौथा टप्पा तेरा मे दोन हजार चोवीस एक नंदुरबार तीन जळगाव चार आवेर अठरा जालना एकोणीस औरंगाबाद बत्तीस मावळ चौतीस पुणे छत्तीस शिरूर सदतीस अहमदनगर अडतीस शिर्डी एकोणचाळीस बीड पाचवा टप्पा वीस मे दोन हजार चोवीस दोन धुळे वीस दिंडोरी एकवीस नाशिक बावीस पालघर तेवीस भिवंडी चोवीस कल्याण पंचवीस ठाणे सव्वीस मुंबई उत्तर सत्तावीस मुंबई उत्तर पश्चिम अठ्ठावीस मुंबई उत्तर पूर्व ए एकोणतीस मुंबई उत्तरमध्ये तीस मुंबई दक्षिणमध्ये एकतीस मुंबई दक्षिण चला तर येणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्वांनी आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावूया आणि लोकशाही बळकट करूया तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे आम्हाला कळवा तसेच नवनवीन व्हिडिओ बनण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन द्या जर अद्यापही आपण दिव्यांग टीवी टी व्ही मराठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तसेच हा व्हिडिओ प्रत्येक मतदारापर्यंत शेअर करा धन्यवाद